नमस्कार, मुंबई विद्यापीठातील डिपार्टमेंटमध्ये शिकवले जाणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे करावे याची प्रक्रिया आपण येथे जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी MUVM.digitalyunivercity.ac या साईटला भेट द्या. यातील क्लिक हिअर फॉर मुंबई युनिव्हर्सिटी प्री ॲडमिशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन 2020-21 या लिंकला क्लिक करा. आपण मुंबई विद्यापीठात पहिल्यांदाच प्रवेश घेत असाल तर सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करून घेणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठीची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी याच पेजवरील वॉच हेल्प व्हिडिओ या लिंकला क्लिक करा व दिलेला व्हिडिओ बघून आपले ॲप्लिकेशन पूर्ण करा. ॲप्लिकेशन पूर्ण झाल्यावर ॲप्लिकेशन प्रोसेसिंग फी 100 रुपये प्रति ॲप्लिकेशन भरावायची आहे. ॲप्लिकेशन फी भरण्याची प्रक्रिया आपण याच व्हिडिओमध्ये शेवटी बघणार आहोत. आता आपण रजिस्टर्ड विद्यार्थ्यांनी म्हणजेच ज्यांच्याकडे मुंबई विद्यापीठाचा 16 अंकी PRN नंबर आहे अशा विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील डिपार्टमेंटमध्ये ॲप्लिकेशन कसे करावे ही प्रक्रिया जाणून घेऊ. दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये आपला 16 अंकी PRN नंबर टाका व प्रोसीड बटनावर क्लिक करा. या पुढील पेजवर आपणास पासवर्ड विचारला जाईल. आपण जर आपला पासवर्ड विसरला असाल तर आपली जन्मतारीख YYMMDD या फॉर्मॅटमध्ये टाईप करा. जर यानंतरही आपला पासवर्ड स्वीकारला जात नसेल तर सिस्टममध्ये असलेली आपली जन्मतारीख जाणून घेण्यासाठी आपल्या सध्याच्या महाविद्यालयात संपर्क साधा. लॉग इन झाल्यावर अप्लाय ऑनलाईन या बटनावर क्लिक करा. आता दिलेला चेकबॉक्स सिलेक्ट करून ॲडमिशन टू अनदर प्रोग्राम या बटनावर क्लिक करा. आता प्रोग्राम सिलेक्शनचे पेज येईल. या पेजमधील सर्च बॉक्सचा वापर करून डिपार्टमेंटमध्ये शिकवले जाणारे अभ्यासक्रम शोधण्यासाठी सर्च बॉक्समध्ये REV20DPT असे टाईप करा व हव्या असलेल्या अभ्यासक्रमासमोरील अप्लाय ह्या बटनावर क्लिक करा. सिलेक्ट केलेल्या अभ्यासक्रमासाठीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया वाचून ॲग्री बटनावर क्लिक करा. या पेजवर आपणास आपली शेवटची पात्रता परीक्षा म्हणजेच लास्ट क्वालिफिंग एक्झामिनेशन ॲड करावायची आहे. त्यासाठी ॲड क्वालिफिकेशन या बटनावर क्लिक करा. योग्य तो क्वालिफिकेशन टाईप सिलेक्ट करा. आपल्या क्वालिफिकेशनची सर्व माहिती योग्य प्रकारे भरा व त्यानंतर प्रोसिड बटनावर क्लिक करा. आता आपण भरलेला लास्ट क्वालिफाईंग एक्झामिनेशन सिलेक्ट करून सबमिट या बटनावर क्लिक करा. आपण जर चुकून लॉग इन पेजवर रिडायरेक्ट झालं तर वरील प्रक्रिया रिपीट करा. आता आपण सिलेक्ट केलेला प्रोग्राम ज्या डिपार्टमेंटमध्ये शिकवला जातो त्या डिपार्टमेंटचे नाव आपल्या समोर येईल. तेथे सिलेक्ट या बटनावर क्लिक करा. त्यानंतर आपण सिलेक्ट केलेल्या अभ्यासक्रमातील विषय सिलेक्ट करून प्रोसीड बटनावर क्लिक करा. आता युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट स्टुडंट ही फी कॅटेगरी सिलेक्ट करून सबमिट या बटनावर क्लिक करा. आता आपणासमोर ॲप्लिकेशन करतेवेळी अपलोड करावयाच्या डॉक्युमेंट्सची यादी आलेली आहे. या यादीमधील जे डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत त्या डॉक्युमेंट्सला सिलेक्ट करा व सबमिट या बटनावर क्लिक करा. आपण सिलेक्ट केलेले डॉक्युमेंट्स एक एक करून अपलोड या बटनावरती क्लिक करून अपलोड करा. आपण सिलेक्ट केलेल्या डॉक्युमेंट्सची फोटो इमेज एक एक करून अपलोड करा व प्रोसीड या बटनावर क्लिक करा. आता आपले ॲप्लिकेशन पूर्ण झालेले असून आपला ॲप्लिकेशन नंबर आपण बघू शकता. आता आपण केलेल्या ॲप्लिकेशनची प्रोसेसिंग फी भरण्यासंबंधीची प्रक्रिया आपण जाणून घेऊ. आपण केलेल्या ॲप्लिकेशनसमोरील पेमेंट या कॉलममधील केलेल्या बटनावर क्लिक करा. पेमेंट मोड सिलेक्ट करून प्रोसीड बटनावर क्लिक करा व ऑनलाईन पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करा. पेमेंट प्रक्रिया मध्येच खंडित झाल्यास आपण ही प्रक्रिया पुन्हा करू शकता. पेमेंट प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर आपण केलेल्या ॲप्लिकेशनसमोरील प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म या कॉलममधील आयकॉनवर क्लिक करून आपला ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करा. आता आपली ॲप्लिकेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली असून पुढील प्रक्रिया जाणून घेण्यासाठी विद्यापीठातील संबंधित डिपार्टमेंटमध्ये संपर्क साधा. धन्यवाद.